अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी गावात 13 ऑक्टोबर वार बुधवार रोजी दुपारी 12 वाजता नाचनखेडा रोडवरील परदेशी मंगल कार्यालयाजवळ गावातील कापूस भरण्यासाठी आलेल्या ट्रकच्या टपावर बसलेले 3 जण ट्रकवरून खाली उतरत असताना त्यांना विजेच्या दारांचा स्पर्श झाल्याने विजेचा जबर झटका लागून यामध्ये माळपिंपरी येथील विशाल नाना श्रीखंडे वय वर्ष 23 हा युवक जागीच मरण पावला आहे, तर त्याच्यासोबतचे ज्ञानेश्वर भोजने व ज्ञानेश्वर काळे या दोघांना देखील विजेचा शॉक लागला असून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले। सदरील घटनेची माहिती पहूर पोलीस स्टेशनमध्ये मिळताच पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल राठोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप चौधरी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून मयत झालेल्या युवकाला जामनेर येथे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले, तर इतर दोघांना उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।